निवडणुकांच्या संदर्भात आपण नियोजन करत होतो, निवडणुकांना सामोरं जात असताना काय तयारी करायची या संदर्भातली चर्चा करत होतो, निवडणुकीच्या निकालांमध्ये काय अपेक्षित आहे याचा आराखडा तयार करत होतो। आणि खऱ्या अर्थानं आज ज्यावेळी या कार्यकारिणीचा समारोप करण्याकरता मी उभा आहे त्यावेळी अत्यंत अभिमानानं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे आणि त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की या भारतीय जनता पक्षाला तुम्ही क्रमांक एकचं पक्ष महाराष्ट्रामध्ये बनवून दाखवला। सगळ्यात महत्त्वाचं काय तर ज्यावेळी आम्ही लोकसभा जिंकलो, लोक म्हणाले मोदीजींच्या लाटेमुळे आपण जिंकला, आम्ही विधानसभा जिंकलो, लोक म्हणाले मोदीजींच्या लाटेमुळे तुम्ही जिंकलात, हे खरं होतं, ती लाट नव्हती, ती सुनामी होती। लोकांनी मोदीजींच्या रूपानं एक असं नेतृत्व बघितलं की खऱ्या अर्थानं भारत कोण बदलू शकतं, तर ते हे नेतृत्व बदलू शकतं। आणि म्हणून लोकांनी आपल्याला मतदान केलं। पण 2017 जो विजय आपल्याला मिळाला हा विजय या देशामध्ये आणि या राज्यामध्ये जे विकासाचं आणि विश्वासाचं राजकारण आपण तयार केलं, ज्या प्रकारे देशामध्ये मोदीजींच्या सरकारनं काम करत असताना सामान्य माणसाच्या मनामध्ये हा विश्वास तयार केला की हो परिवर्तन हेच करू शकतात, किंवा या महाराष्ट्रामध्ये 2-2.5 वर्षामध्ये काही महाराष्ट्र पूर्ण बदलला असा नाही तो आपण दावा देखील केला नाही। पण 2-2.5 वर्षामध्ये ज्या प्रकारचं काम आपण केलं त्यातनं सामान्य माणसाच्या मनामध्ये हा विश्वास तयार झाला, ही माणसं प्रामाणिक आहेत, ही माणसं काम करू इच्छितात, यांची दिशा योग्य आहे, हे योग्य दिशेने महाराष्ट्राला घेऊन जातील। आणि म्हणून पुन्हा एकदा जनतेनं आपल्याला कौल दिला। आता कोणी हे म्हणू शकत नाही की तुम्ही लाटेवर निवडून येणारी मंडळी आहे, विकास आणि विश्वास याच्या भरोशावर या देशामध्ये मोदीजींनी जे राजकारण सुरू केलं त्या राजकारणाचा परिपाक आज या निवडणुकांच्या माध्यमातनं आपल्याला पाहायला मिळतोय। आणि या निवडणुकांचं वेगळेपण काय आहे, अनेक वेळा असं आपल्याला पाहायला मिळतं की लोक अपेक्षेने मतदान करतात, नवीन क्षेत्रामध्ये आपण निवडून येतो आणि जिथे आपण आहोत त्या ठिकाणी मात्र अँटी इन्कम्बन्सी सांगितली जाते आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणी विजय प्राप्त करत नाही। पण या निवडणुकांचं विश्लेषण केलं तर आपल्याला सत्तेतूनही सत्ता मिळाली आहे आणि शून्यातूनही सत्ता मिळाली आहे। सत्तेतून सत्ता म्हणजे काय, नागपूर सारखी महानगरपालिका असेल जिथे 10 वर्ष आपण राज्य करतो आहोत त्या नागपूर महानगरपालिकेमध्ये देखील आपण 64-108 वर गेलो, जवळजवळ दुपटीकडे आपण गेलो, म्हणजे सत्तेतनं देखील आपण सत्ता मिळवली। अँटी इन्कम्बन्सी नाही, केवळ त्या ठिकाणी दिलेल्या इलेक्शन पुरतं वचनांचा आधार घेऊन नाही तर केलेल्या कामाच्या आधारावर सत्तेतून सत्ता मिळवली। आणि लातूरमध्ये शून्यातनं सत्ता मिळवली, ज्या ठिकाणी एकही नगरसेवक आपला कधीच निवडून आला नव्हता, किंबहुना मागच्या निवडणुकीत निवडून आला नव्हता। मला आठवतं, रावसाहेबांना आठवत असेल, जीवाचं रान केलं आम्ही मागच्या निवडणुकीमध्ये, संभाजी पाटील निलंगेकर होते, इतक्या त्या ठिकाणी सभा घेतल्या, एकही नगरसेवक निवडून आला नाही। त्या लातूरमध्ये देखील शून्यातनं सत्ता आपण तयार करू शकलो, त्यामुळे जनतेचा विश्वास हा बुडबुड्यासारखा आपल्यावर नाही आहे, तर सत्तेतनं सत्ता जनतेने आपल्याला दिली आणि शून्यातनंही सत्ता जनतेने आपल्याला दिली, ही खऱ्या अर्थानं या निवडणुकीचं जर काही गमक असेल तर ते हे आहे। रावसाहेबांनी मगाशी उल्लेख केला, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कधी विचार केला नव्हता, कोल्हापूर असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, सातारा असेल, की या ठिकाणी जिल्हा परिषदांमध्ये आपलं अस्तित्व होईल। आज त्या जिल्हा परिषदांचं नेतृत्व आपण त्या ठिकाणी करतो आहोत,
कोल्हापूर असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, सातारा चांगल्या प्रकारे आपण निवडून आलोत. आज आपण बघितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव आपण निवडून आलो सातत्याने. जळगावमध्ये पुन्हा आपला विजय झाला. नगरमध्ये देखील आपल्याला चांगल्या जागा त्या ठिकाणी मिळाल्या आणि नाशिकच्या आपल्या कार्यकर्त्यांनी अतिशय उत्तम काम केलं आणि नाशिकमध्ये देखील अतिशय चांगलं यश हे आपल्याला उत्तर महाराष्ट्रात प्राप्त झालं. आज आपण बघितलं विदर्भामध्ये देखील चांगलं यश आपल्याला प्राप्त झालं. विदर्भामध्ये आपण सातत्याने त्या ठिकाणी यशाचे नवीन नवीन सोपान त्या ठिकाणी पार पाडतो आहोत. विदर्भामध्ये जे यश आहे हे यश खऱ्या अर्थानं ज्याला आपण काँग्रेसमुक्त महाराष्ट्र किंवा भारत म्हणतो तशा प्रकारचं यश अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला विदर्भात मिळालं आहे. नागपूर विभाग असेल, वर्धा असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, अमरावती विभागात बुलढाणा असेल, त्या ठिकाणी आपल्याला यवतमाळ असेल, प्रत्येक ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी यश मिळालं. अमरावतीमध्ये काही जागा आपल्याला निश्चित कमी मिळाल्या पण अमरावतीत देखील आपला आलेख हा अतिशय वाढता राहिला. जिल्हा परिषदेमध्ये महानगरपालिकेत तर आपण त्या ठिकाणी सत्ताच मिळवली. मराठवाड्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर त्या ठिकाणी इतकी आपल्या पक्षाची वाढ ही मोठ्या प्रमाणात झाली कारण आपल्याला तुलनेनं आपण जर विचार केला तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेवढं यश महाराष्ट्रात आपल्याला मिळालं त्या यशामध्ये मराठवाड्यातही यश होतं पण तुलनेनं कमी यश हे मराठवाड्यात आपल्याला मिळालं होतं. पण आता आपण बघितलं तर औरंगाबादमध्ये नंबर एकचा पक्ष भाजप, जालन्यामध्ये नंबर एकचा पक्ष भाजप, आज लातूरमध्ये आपला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला, बीडमध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला, परभणीमध्ये आपल्याशिवाय अध्यक्ष होऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती, उस्मानाबादमध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी विजय मिळाला. ठीक आहे, आपण सत्तेत येऊ शकलो नाही पण शून्यातनं जी काही आज आपली त्या शकत नाही ही परिस्थिती, आणि हिंगोलीमध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारे आपण 10 जागा त्या ठिकाणी मिळवल्या आणि अतिशय कमी फरकानं आपल्या जागा गेल्या. अन्यथा हिंगोली देखील आपल्याकडे आली असती. त्यामुळे अख्ख्या मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जी वाढ आहे ही प्रचंड मोठी वाढ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आज पालघर असेल, ठाणे असेल, रायगडमध्ये नगरपालिकांच्या निवडणुका असतील, हे खरं आहे की आपल्याला रत्नागिरीमध्ये अपेक्षित यश मिळू शकलं नाही. रत्नागिरीत आपण नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरपालिका एक जिंकलो पण जिल्हा परिषदेत आपल्याला यश मिळू शकलं नाही. पण सिंधुदुर्गमध्ये देखील आपल्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली आणि मोठ्या प्रमाणात जागा त्याही ठिकाणी आपण निवडून आणल्या. ठीक आहे, आपण पूर्णपणे समाधानी नाही आहोत पण मी विश्वासानं सांगतो की या निवडणुकीतनं एक गोष्ट स्थापित झाली की भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्र व्यापी पक्ष आहे. हा एका भागाचा प्रश्न नाही. इतर कुठलाही पक्ष, मी दाव्यानं सांगतो, इतर कुठलाही पक्ष, या महाराष्ट्रातला कुठलाही पक्ष बघा, आता सगळे पक्ष सेक्टोरल पक्ष झाले आहेत. पॅन महाराष्ट्र, महाराष्ट्रव्यापी एकही पक्ष या निवडणुकीमध्ये उरला नाही. एकच पक्ष. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.